विमान प्रवास सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात आणणाऱ्या उडान अर्थात उडे देश का आम नागरिक या योजनेला आठ वर्ष आज पूर्ण झाली या योजनेनं देशाच्या विमान वाहतूक क्षेत्रात मोठं संक्रमण घडवून आणलं आहे विमानतळांच्या आणि उड्डाण मार्गांच्या संख्येत वाढ करून कोट्यवधी नागरिकांना विमान प्रवास साध्य होण्याचीही काळजी या योजनेनं घेतली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे या योजनेनं प्रादेशिक विकासाला गती दिली असून व्यापारालाही चालना मिळत आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे यापुढेही या क्षेत्राला या बळकटी देण्याचे प्रयत्न सुरू ठेवण्याची ग्वाही त्यांनी दिली उडान योजना ही फक्त प्रवाशांच्या विमान वाहतुकीची योजना नसून तिचा संबंध देशातल्या आकांक्षा संधी आणि क्षमतांच्या वृद्धीशी आहे अशा शब्दात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी या योजनेचं कौतुक केलं आहे ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते ही योजना आणखी दहा वर्ष चालू राहणार आहे देशात पन्नास नवीन विमानतळं उभारण्यासह सध्याच्या विमानतळांची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न केले जातील असंही ते म्हणाले उडानमुळे नवीन पर्यटक आणि गुंतवणूकदार उभे राहिलेत नवीन रोजगार निर्मितीची मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाली आहे असं त्यांनी सांगितलं गेल्या दशकभरात देशातल्या विमानतळांची संख्या चौऱ्याहत्तरवरून एकशे सत्तावन्नपर्यंत पोहोचले असं ते म्हणाले विमान वाहतुकीला धोका असल्याचं सांगणाऱ्या खोट्या फोन कॉल्सचा कायदेशीर समाचार घेण्यासाठी सुरक्षा आणि दक्षता वाढवण्याच्या दृष्टीनं सरकार विचारपूर्वक पावलं उचलत असल्याची माहिती त्यांनी दिली प्रवाशांच्या सुरक्षेला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आणि